झी 24 तास एक पाऊल पुढे। अभिनेत्री विद्या बालनचा गाजलेला डर्टी पिक्चर हा सिनेमा टीव्हीवरती दाखवण्यास हायकोर्टाने संमती दिली आहे। मात्र पिक्चरमधील 56 सीन्स वगळून हा पिक्चर दाखवण्यात यावा असंही म्हटलंय। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ही परवानगी दिली आहे। 22 एप्रिल रोजी एका खासगी दूरचित्रवाहिनीवर हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे। आक्षेपार्ह आढळल्यास सेन्सॉर बोर्डाकडून कारवाई करण्यात येणार आहे। अभिनेत्री विद्या बालनचा गाजलेला डर्टी पिक्चर हा सिनेमा टीव्हीवर दाखवण्यास हायकोर्टाने संमती दिली। आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अखिलेश साळवे यांच्याकडून। अखिलेश, हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय? संबंधीची याचिका काल नागपूरच्या खंडपीठात दाखल झाली होती आणि त्यात याचिकाकर्त्यांनी थोडं ज्या प्रकारे पिक्चर दाखवला जाणार त्यावर आक्षेप घेतला होता आणि त्यांनी एक दावा केला होता की हा चित्रपट दिवसा दाखवला जाऊ शकत नाही कारण याला ए सर्टिफिकेट मिळालंय, तर अशा प्रकारचा चित्रपट दिवसा दाखवणं अतिशय चुकीचं होईल असं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती आणि त्यामुळे हा पिक्चर दाखवताना काही निर्बंध घालावे अशी मागणी केली होती आणि त्याच्यावर आज निकाल देताना हायकोर्टाने या पिक्चरमधले एकूण 56 जे सीन आहेत किंवा 56 जे डायलॉग आहेत ते कट करावे असा आदेश दिलाय। यासंबंधीची भूमिका सोनीनी जी वाहिनी आहे त्यांनी घेतली होती की ते आक्षेपारे जे त्यातले सीन्स आहेत किंवा डायलॉग आहेत ते कट करतील। न्यायालयाने ते मान्य केलं आणि ते सगळे डायलॉग किंवा सीन्स कट करून ते सगळे कापून दाखवण्यात यावा असा आदेश न्यायालयाने दिलाय। एवढंच नव्हे तर त्याच्या अंमलबजावणी नाही आली तर कारवाई करण्याचे निर्देश सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमाने देखील हायकोर्टाने दिले आहेत। भूषण, धन्यवाद अखिलेश या सविस्तर माहितीसाठी। अखेर अभिनेत्री विद्या बालनचा डर्टी पिक्चर हा सिनेमा टीव्हीवर दाखवण्यासाठी हायकोर्टानं परवानगी दिली आहे, मात्र 56 सीन्स वगळूनच हा सिनेमा दाखवण्यात यावा असंही हायकोर्टानं म्हटलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।